राम पद पंकज नेहा। श्रुति पुराण सब ग्रंथ कहाई, रघुपति भक्ति बिना सुख नाही। श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, वंदनीय श्री वाल्मीकि मुनि, परम पूज्य श्री गोस्वामी तुलसीदास महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आपण काही श्लोक म्हणूया सुरुवातीला। मी अर्धा अर्धा चरण सांगतो, तुम्ही माझ्या नंतर म्हणा। पहिल्यांदा एक एक शब्द म्हणूया। शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्ध्यानगम्यम वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्। तुलसीदासाबद्दल म्हणले, आनंद कानने यस्मिन जंगमस्तुलसी तरु कविता मंजरी भाति राम भ्रमर भूषिता। वाल्मिकीनीच तुलसीदासांचा अवतार घेऊन संस्कृतमधलं त्यांचं रामायण हे जनपद भाषेत म्हणजे सामान्य लोकांच्या बहुजन समाजाच्या भाषेत सांगितलं। तो श्लोक आहे, संसार अपार के पारको सुगम रूप नौका लिये। संसार अपार के पारको, त्याला पलीकडे जायचं आहे, सुगम रूप नौका लिये कली कुटिल निस्तारहित वाल्मिकी तुलसी भये। वाल्मिकीच तुलसी झाले। मोरोपंत म्हणतात, श्री वाल्मिकची झाला श्री तुलसीदास राम यश गाया। रामाचं यश, रामाची कीर्ती गाण्यासाठी वाल्मिकीच तुलसीदास झाले। तरीच प्रेमरसाची आणि म्हणूनच प्रेमरसाची खाणी वाणी तशीच वश गाया, याला तशीच ती वाणी वश झाली जशी वाल्मिकींची संस्कृतमध्ये गोड अशी रामायणातली वाणी। सोपं रामायणाचं संस्कृत आहे,
तसं अत्यंत सोपं आणि लोकांना आवडेल, त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल असं हे तुलसी रामायण त्यांनी लिहिलं. वाल्मिकीच तुलसी झाले, आणि आपण हल्ली ग दि माडगुळकरांना आधुनिक वाल्मिकी म्हणतो, तोच अर्थ आहे. म्हणजे जे रामायण हृदयाला स्पर्श करतं आणि मस्तकात ते अगदी घट्ट घुसून बसतं. आता वर्षानुवर्ष झाली, किती वर्ष, 61 वर्ष होत आली, आपण रामायणातली गीतं अजूनही आपल्या लक्षात असतात आणि अजूनही ऐकताना ते नवीनच वाटतं, हे फार महत्त्वाचं असतं. काल आपण पाहत होतो की गरुडांनी 7 प्रश्न विचारले, त्यापैकी पहिल्या 6 प्रश्नांची उत्तरं आपण बघितली होती. आज 7वा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिले 6 प्रश्न कुठले होते? सर्वात दुर्लभ शरीर कुठलं? आपण बघितलं की मानवाचं शरीर. सर्वात मोठं दुःख काय? तर दारिद्र्य हे दुःख, कल्पनांचं दारिद्र्य, स्वप्नांचं दारिद्र्य हे दुःख, सर्वात मोठं दुःख सांगितलं. सर्वात मोठं सुख काय? परउपकार. परोपकार. संत आणि असंत यांचा स्वभाव कसा असतो? तर संत स्वतःला त्रास सहन करून घेतात पण इतरांना सुख देतात. भुर्जपत्राचं उदाहरण दिलं होतं की स्वतःची साल तो काढतो आणि साल काढून 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 केवढ्या वेदना होत असतील, पण भुर्जपत्र म्हणजे ज्यावेळेला कागद नव्हता तेव्हा भुर्जपत्रावर आपले ग्रंथ लिहिले गेले आणि त्या ग्रंथात जे ज्ञान आहे ते मिळवून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणजे स्वतःला त्यांनी खूप यातना करून घेतल्या पण मानवाला मुक्तीचा मार्ग दाखवला, हा संत आहे. असंत कोणाला म्हणायचं? तोही स्वतःला त्रास करून घेतो पण दुसऱ्याला बंधनात टाकण्यासाठी. उदाहरण दिलेलं आहे पहिल्यांदा, ते ताग आपण ज्याला म्हणतो, लिनन म्हणतात किंवा ज्यूट म्हणतात, ज्यूट. तर त्याचं काय? त्यांनी तोही आपले साल काढून घेतो पण करतात काय? तर त्याची सुतळी काय किंवा काठ्या काय आपण म्हणतो त्याला, किंवा सूम कोकणीत आपण म्हणतो, किंवा आपण राजू म्हणतो म्हणजे दोर, या सगळ्यांचा उपयोग बांधण्यासाठीच होतो. म्हणजे दुसऱ्याला बंधनात टाकण्यासाठी हा स्वतः त्रास सोसतो, असंत आहे तो दुष्ट आहे. आणि संत स्वतःला त्रास सोसतो पण दुसऱ्याला आनंद देतो, दुसऱ्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो. इतर उदाहरणं दिलेली आहेत की साप काय, दुसऱ्याला उगीचाच त्रास देतात. उंदीर काय, उगीचाच धान्याचा वगैरे नाश करतात. म्हणजे ते विध्वंसक आहेत. तसे संत असंत असतात की काही कारण नसताना दुसऱ्याला त्रास देतात, दुसऱ्याचं नुकसान करतात, दुसऱ्याला दुःख देतात, अपमान करतात, असे हे असतात. आणखीन एक त्यांनी उदाहरण काय दिलं की ज्याप्रमाणे गारा पडतात आणि गारा पडल्यानंतर पिकाचा आणि फळांचा नाश करतात आणि शेवटी त्याही नष्ट पावतात. म्हणजे स्वतः नष्ट पावण्यासाठी त्या पावण्याच्या त्या काळात त्या इतरांचं प्रचंड नुकसान करतात. असंत हे असे असतात, ही उदाहरणं दिलेली आहेत. वेदात सांगितलेलं सर्वात मोठं पुण्यकर्म कुठलं? वेदात सांगितलेलं म्हणजे वेद हे आपण अंतिम समजतो ना. संत वगैरे सोपं करून सांगतात, डायल्यूट म्हणजे सौम्य करून सांगतात. वेदात काय सांगितलं? वेदाप्रमाणे सर्वात मोठं पुण्यकर्म कुठलं? तर अहिंसा. आणि आपण काल सहज बघितलं होतं, पुन्हा रिव्हिजन करण्यासाठी सांगतो की किलिंग टाईम इज द वर्स्ट काइंड ऑफ व्हायलन्स, हे महावीराचं उत्तर आहे. की तुम्ही बोकडाला मारा, ह्याला मारा, त्याला मारा, वाईटच आहे. किलिंग इज बॅड, किलिंग इज व्हायलन्स, पण किलिंग टाईम, आयुष्य वाया घालवतो आपण काहीही न करता, काहीही न मिळवता. आणि मिळवतो काय? तर भोग मिळवतो इंद्रियांचे, त्याच्यामुळे आपण आणखीन खोल 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 खड्ड्यात जात राहतो. मुक्त करणारा आपण काय करतो? तोच काळाचा खरा उपयोग आहे. आणि त्याच्यासाठी लिव्हिंग टाईम नाही तर किलिंग टाईम, ही सगळ्यात वाईट अहिंसा सांगितलेली आहे. सर्वात मोठं आणि भयंकर पापकर्म कुठलं? तर निंदा. आणि काल निंदा निरनिराळ्या प्रकारच्या करणाऱ्यांना काय काय घ्यावं लागतं हे आपण गमतीनं बघितलं होतं. सुरुवात गमतीनं करायला हरकत नाही आहे. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा त्याचं ते शब्द तुलसीदासांचे बघा, तात सुनहू सादर अतिप्रीती. तात म्हणलेला एक गरुडाला, मी तुला अत्यंत प्रेमानं संक्षेपात सांगतो, मै संक्षेप कहू यह नीती, नर तन सम नाही कवनीव देऊ, माणसासारखा दुसरा देह नाही, नरक स्वर्ग अपवर्ग निसेनी. हे सगळं नरक जातो, मोक्षाचा मार्ग खुला होतो हे मानवाच्या देहातच. आणि निसेनी म्हणजे अशी ती एक शिडी आहे वर जाण्यासाठी, पण खाली उतरण्यासाठी ती शिडी उपयोगी पडते. म्हणजे तुझा उद्धारही तूच घडवतोस या मानव देहात किंवा मानव जन्मात, किंवा तुझा अधपातही तूच घडवतोस. हे स्वातंत्र्य आहे, कर्म स्वातंत्र्य. सो तनुधरी हरी भजही न तो विषय रथ मंद मंद तर. जे हरीचं स्मरण करतात ते वरवरच्या पातळीला जातात आणि जे फक्त भोग भोगतात ते खाली खाली जायला लागतात. काच किरीचे बदले ते लेही
करते डारी परस मणी देही। पारस मणी हातात आहेत ते टाकून देतात आणि काचेचे तुकडे जमवतात। आपण संसारात बऱ्याच वेळेला मागे एक आपण मुद्दा बघितला होता, आत्मा विकून भ्रष्टाचार करून आपण जो पैसा मिळवतो, जी सत्ता मिळवतो, आत्मा विकून, आत्म्यापेक्षा वरची किंवा आतली खोल अशी कुठली वस्तू आहे? म्हणजे ज्यावेळेला एखादी गोष्ट विकायची असते त्यावेळेला विकण्यासाठी कमी असते ती किंमत त्याची, पण आत्म्याचं मोलच ठरत नाही। आणि आत्मा विकणं म्हणजे मिथ्याचार, अनाचार, भ्रष्टाचार, आपण म्हणतो ना हा सगळा आत्मा विकल्याशिवाय करताच येत नाही। मग ते विकायचं आणि देहाचे भोग घ्यायचे, हा आदबट्ट्याचा म्हणजे तोट्याचा सौदा नाही आहे का? आत्मा विकायचा आणि घ्यायचं काय? तर देहाचे भोग। बऱ्याच वेळेला दूध विकतात, शेवटच्या थेंबापर्यंत दूध विकतात, मुलांना देत आणि येताना मुलांसाठी भजी बटाटेवडे घेऊन येतात, हे वाईट नाही आहे का? म्हणून जे फळं विकतात आणि येताना असेच काहीतरी पदार्थ आणतात की जे तामस असतात, म्हणजे सात्विक आहे ते विकायचं आणि तामस आहे ते स्वीकारायचं, हा कसला व्यवसाय आहे किंवा हे कसलं जीवन आहे? म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, नाही दरिद्र सम दुःख जगमाई, दारिद्र्यासारखं दुःख नाही, पर उपकार वचन मन काया, काया वाचा मने दुसऱ्यावर उपकार करणं, दुसऱ्याची सेवा करणं हे फार चांगलं आहे, संतांचं लक्षण आहे। आणि भूर्ज तरू सम संत कृपाला आणि सन इव खल परबंधन करे, भूर्ज आणि सन, सन म्हणजे काय? आपण जूट बघतो, ताग, ते वाईट आहे, स्वतःला त्रास आणि इतरांना बंधनात, पण भूर्ज कसं आहे? स्वतःला त्रास आणि इतरांना मुक्त करणारं वाङ्मय त्याच्यावर लिहिलं जातं। त्याच्यानंतर त्याने दुष्ट उदय जग आरती हेतू, हे अधम धूमकेतू जो येतो तो काहीतरी वाईट अक्रित या जगात घडावं म्हणूनच तो येतो, ही त्यावेळची समजूत होती। त्याला काय मिळतं त्यातून? म्हणून तो येतोच कशाला? अर्थात तो आकाशातला एक इव्हेंट आहे आणि त्याच्यामुळे काही घडतं वगैरे असं नाही, हे आपल्याला आज कळतं, हे चांगलं आहे, पण आपल्याला पाप नाही, पुण्य नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, देव नाही, देवी नाही, हे कुठलं अर्धवट ज्ञान आहे? संतांनी देव हे सगुणात आणले सामान्य माणसांसाठी। तुम्हाला निर्गुणाची जर चिंतन करायचं आहे, निर्गुणाचं ध्यान करायचं आहे, तर तुम्ही करा ना, त्याच्यासाठी ग्रंथ किती आहेत आणि तेच महत्त्वाचं आहे असं सगळीकडे सांगितलेलं आहे। सुरुवात तुम्ही सगुणापासून करता, सुरुवात तुम्ही अ असा मोठा काढून करता, नंतर तो अ बारीक बारीक होऊन नंतर मग प्रिंट पुस्तकातला एवढासुद्धा अ तुम्हाला वाचता येतो। म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे तुम्ही जाता, मूर्ताकडून अमूर्ताकडे तुम्ही जाता, तर मूर्तीच्या पूजेकडून अमूर्ताचं ध्यान उपासना करण्याकडे तुमचा प्रवास असला पाहिजे, हे सांगितलेलं आहे। नंतर परमधर्म श्रुती विदित अहिंसा, परमधर्म काय? श्रुतीत म्हणजे वेदात सांगितलेला अहिंसा परमोधर्मा, परनिंदा सम अघ, त्याच्यासारखं पाप नाही परनिंदेसारखं। आणि काल आपण सहज वाचलं होतं, शंकर गुरु यांची निंदा करणारा, शंकर म्हणजे कुठलाही देव आणि गुरु यांची जो निंदा करतो त्याला पुढील हजार जन्म बेडकाचे घ्यावे लागते। ते हजार जन्म बेडकाचे म्हणण्यापेक्षा, अरे हा मनुष्य जन्म तुला मिळालेला आहे, मनुष्य जन्म, मनुष्य देह, माणसाला मिळालेली बुद्धी आणि त्या बुद्धीच्या निर्निराळ्या शक्ती, हे मिळाले ना तुला, मग पुढचा जन्म बेडकाचा येईल। त्यावेळेला लोकांना पटवतं, कारण ही 1700-1610 म्हणजे किती 400-450 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला लोकांना कळत पटत होतं ते, अरे बापरे बेडूक नको, मग काय करायला पाहिजे? निंदा करू नका, गुरुची नको आणि देवाची नको। ज्ञानी लोकांची जो निंदा करतो, ज्ञानी लोकांची, त्याला अनेक जन्म नरकवास, अनेक जन्म नरकवास आणि नंतर कावळ्याचा जन्म, म्हणजे तोही निषिद्ध असा जन्म मानलेला आहे, कारण तो ज्ञानी लोकांची निंदा करतो। देवांची आणि वेदांची निंदा करतात, वेद खरं ग्रंथ आहे, त्या वेदात काय सांगितले, वेदांमुळे सगळा सत्यानाश झाला वगैरे जे सगळे करतात ते रौरव नरकात जातात। सांगितलं ना नरक किती, 14 नरक सांगितलेले आहेत, त्यातला सगळ्यात शेवटचा अगदी घाण असा रौरव नरक सांगितला आहे, त्या रौरव नरकात ते जातात। संतांची निंदा करणाऱ्याला घुबडाचा जन्म येतो, आणि आपण बघितलं घुबडाला दिवाभीत म्हणतात, म्हणजे प्रकाश त्याला सहनच होत नाही, म्हणून पौर्णिमेचा चंद्र तो पाहू शकत नाही, उगवणारा सूर्य तो पाहू शकत नाही, चंद्र पाहू शकत नाही, भावनांचा विकास होत नाही, सूर्य पाहू शकत नाही, विचारांचा विकास होत नाही, असं ते घुबड हा पक्षी तसा जन्म येतो संतांची निंदा करणाऱ्याला। आणि जे मूर्ख सर्वांची निंदा करतात
म्हणजे त्यांना कोणी चांगलं दिसतच नाही स्वतः सोडून, सगळ्यांवर टीका करतात, सगळ्यांवर कॉमेंट्स म्हणतो आपण, निंदा करतात, त्यांना वटवागळाचा जन्म येतो, कारण त्यांना सरळ काही दिसत नाही, उलटंच दिसतं. इथे आपण काल थांबलो होतो. मानस रोग. आता गरुडाला मानस रोगाचा प्रश्न का विचारा असं वाटला? पहिल्यांदा लोक अगदी बेसिक प्रश्न विचारतील, गरुडाला काय वाणी आहे का, बोलता येतं का? मग तसं बघितलं तर मग वानर वगैरे सगळी रामायणातली, म्हणजे आपल्या कोणालाच बोलता येत नाही. तुम्हाला इसापाची जनावरं बोलतात हे पटतं, पण ही आपली पुराणातली जनावरं बोलतात हे शेवटी ही प्रतीक आहेत. आणि त्या प्रतीकातून गरुड हे कशाचं प्रतीक आहे? आणि त्याला तो मोह झालेला आहे, आणि त्याला एक कळलेलं आहे की मी इतका विष्णूच्या जवळ आहे, आणि विष्णू हा सात्विक देव आहे. ब्रह्मा विष्णू महेशमध्ये ब्रह्मा हा राजस, सतत काही ना काहीतरी निर्माण करत असतो. तामस आहे कोण? नष्ट करणारा, नाश करणारा शंकर. आणि सात्विक कोण आहे? तर विष्णू. त्या विष्णूचा काल आपण चार शब्द बघितले होते. मला स्पर्श होतो, माझा त्याच्याशी संबंध जोडलेला असतो, मला संपर्क त्याचा कायम असतो, त्याच्या संपर्कात येणारे सत्संग मला मिळतो. स्पर्श आहे, संबंध आहे, संपर्क आहे आणि सत्संग आहे. इतकं असूनसुद्धा माझ्या मनात मोह निर्माण झाला म्हणून तो मानस रोगाचा प्रश्न विचारतो. हा मोह काय बाहेर झालेला नाही आहे, मोह दुसऱ्यामुळे झालेला नाही आहे, मीच मोहात पडलेलो आहे. मला कोणी सांगितलं नाही तो कसला राम रे, आणि तुम्ही उगीच त्याला विष्णू असं कोणी म्हणलेलं नाही मला. माझं मलाच वाटलं की अरे हा विष्णूचा अवतार म्हणवतो, आणि एक तर हा नागपाशाने बांधला गेला, आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावर त्याला नागपाश किंवा नागबंधन सोडवता येत नाही आहे. विचार करा तुम्ही, हा मोह आहे, आणि मोह हा मनात झालेला आहे. आणि मग बघितलं की ज्याला आपण षड्रिप म्हणतो, काम क्रोध मोह मद मत्सर दंभ हे जे आहेत, शिवाय भ्रम अहंकार अज्ञान हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, याला एक शब्द मोह वापरलेला आहे. तुम्ही दुसरा कुठलाही शब्द वापरू शकता, पण मोह हा फार योग्य शब्द आहे. आणि मोहात पडल्यामुळेच अर्जुनाला निराळ दिसायला, शत्रूच्या सैन्याऐवजी नातेवाईक दिसायला लागले, हा मोह होता. माझा मुलगा आहे काय होईल हा मोह आहे. मागे आपण एक उदाहरण बघितलं होतं, मोहाचं एक चांगलं उदाहरण आहे की एका शेडजींचं एक जुनं घर आहे, म्हणजे वडिलोपार्जित चालत आलेलं अँसेस्ट्रल म्हणतो ना तसं घर आहे ते, आणि ते त्याला विकायचं आहे, आणि त्याला अत्यंत चांगलं गिराईक मिळतं. ज्या वेळेला त्या सह्या वगैरे सगळं होतं वगैरे, आता हे घर तुमचं झालं असं तो म्हणतो, आणि दुसऱ्या दिवशी त्याला कोणीतरी धावतं हो तुमचं जे घर आहे ना त्याला आग लागलेली आहे. आता तो मनातल्या मनात म्हणतो आता ते माझं घर कुठे, मी विकलं आहे ते, पण आग लागलेलं घर मी अजूनपर्यंत बघितलेलं नाही. ते बघायला तो जातो साक्षीभावानं, आता घर माझं नाही आहे, ममत्व नाही आहे. ममत्व हा मानस रोग सांगितलेलं आहे, पुढे बघणार होता पण ते माझं नाहीच आहे ना. तर बघूया की ओ शेठजी तुमचं घर, तुमचं घर, तुम्ही एवढे शांत कसे? त्यावेळेला तो म्हणतो मी कालच विकलं आहे घर, आता ते माझं राहिलेलं नाही, मग ते जळू दे की मला काय होतं आहे. इतक्या घामाघुमून त्यांचा मुलगा होतो की बाबा घात झाला, काल आपण घाईत त्याच्या सह्या घेतल्या, पण महत्त्वाच्या ठिकाणी जी सही घ्यायची होती आपण ज्या गिराईकाला विकलं ती घ्यायची राहिली. मग आ छाटी बडवत मेरा घर जल गया, मेरा घर जल गया, काय झालं होतं सांगा? घर जळतच होतं, पण ते माझं नव्हतं तोपर्यंत मी बघत होतो. माझं आहे हा मोह आहे. काय माझं आहे शेवटी? जे माझं आहे ते मी नाही आहे ना. ठीक आहे माझं घर जळलं, पण मी आहे ना, मी नवीन घर बांधेन, त्याच ठिकाणी नवीन घर बांधेन, भव्य घर बांधेन. हा सुद्धा वाईटच आहे, पण तरीसुद्धा माझं घर जळालं माझं, याच्यापेक्षा हा जो मी आहे तो आत्मविश्वास असेल, त्या घराचा उपयोग मी इतरांसाठी करेन, तर ते वाईट नाही आहे, ते चांगलं आहे. जे दोन मनोरे जाळले विमानाने आणि ते पाडले नवीन या शतकाच्या सुरुवातीला, त्यावेळेला अमेरिकेला तिथे त्याच्याहीपेक्षा उंच बांधताले नसते का? आले असते, पण त्यांनी त्याला ग्राउंड झिरो नाव दिलं. आणि तिथे असा फलक लिहिलेला आहे की ही घटना घडली त्यात इतकी माणसं मेली. म्हणजे ही एक मानवतेवरची, लक्षात ठेवा की एक मोठा आघात आहे, मानवतेची जखम आहे ही, आणि ती लक्षात राहावी लोकांनी. लोकांना तिथे मेणबत्त्या लावायला एक संधी मिळावी. आपलंच कोणीतरी गेलंय म्हणल्यानंतर त्याच्या त्या जन्मदिवशी किंवा कुठे फुलांचा गुच्छ ठेवता यावा, त्याच्यासाठी त्यांनी त्याला ग्राउंड झिरो, सगळं झिरोवर आलं. उरलेली सगळी इमारत काही पडली नव्हती, ती सगळी पाडली त्यांनी, आणि ह्याची स्मृती म्हणून त्यांनी ती ठेवलेली आहे. हे मी का सांगतोय तुम्हाला की आपल्याला शिकायचं असतं अनुभवातून.
शत्रू कुठे आहे? शत्रू आतच होता. हे विमानं सुद्धा त्यांनी अमेरिकेची वापरली आणि ते विमानं ऑस्ट्रेलियाला वगैरे जाणारे होते. ते विमानं काही लढाऊ विमानं नव्हते, त्यामुळे त्याच्यात भरपूर पेट्रोल होतं. वैमानिकेचं शिक्षण त्या लोकांनी, ज्यांनी त्या उडवलं ते, त्यांनी अमेरिकेतच घेतलं होतं. म्हणजे शिक्षण देशात अमेरिकेने दिलं, तेल त्यांचं होतं, विमानं त्यांची होती आणि नुकसानही त्यांचंच झालं. हे गरुडाला कळलेलं आहे की मीच विचार करतो चुकीचा, मी स्वरूप लक्षात न घेता का रूपावरून माझी मतं बनवतो. मला बाहेरचा राम दिसला पण मला अंतर राम किंवा अंतर्यामीचा राम किंवा आत्माराम कुठे दिसला? ज्यावेळेला मला काक भृशुंडीनी रामाचं चरित्र सांगितलं त्यावेळेला मला आत्मारामाचं दर्शन झालं. आणि तो कसला नागपाशात बांधणार आहे, तो इंद्रजितातही तोच आहे की, इंद्रजितानं जे नाक टाकले त्याच्यातही तोच आहे की, हे मला ज्यावेळेला काक भृशुंडींकडून कळलं त्यावेळेला माझा मोह नाहीसा झाला. पण दुसऱ्या कुणालाही होऊ शकतो. म्हणून मोह हा एक मानसरोग आहे. असे मानसरोग आहेत किती आणि त्याच्यावरचा उपाय काय, हा सातवा प्रश्न आहे. ते काय म्हणतात की मानसरोग म्हणजे मानसिक व्याधी ज्या आतच निर्माण होतात, आतच विकसित होतात आणि आतून त्रास मात्र संपूर्ण देहाला आणि मनाला देतात. उदाहरणं त्यांनी सांगितले, काहीच उदाहरणं मी सांगितली आहेत असं ते शेवटी म्हणतात. आपण वाचूया. सुनहु तात अब मानस रोगा. ऐक, आता मानसरोग तू विचारलेस म्हणून ऐक. जिन ते दुःख पावही सब लोगा. या मानसरोगांमुळे सगळ्या लोकांना दुःख होतं. हे आतून जाळणारे आहेत ना, लक्षात ठेवा. क्षय वगैरे जसा आतून शरीर पोखरतो, कॅन्सर वगैरे आतून पोखरतो. आता त्याला निमित्त काहीतरी बाहेरून झालं असेल की, पण हे आतून रोग आहेत, पण तरीसुद्धा ते शरीराचे रोग आहेत. यांनी शरीराच्या रोगाचं उदाहरण देऊन मनाचे रोग हे याच्यासारखे नाहीत, याच्यापेक्षा भयंकर आहेत. पहिला बघा, मोह. मोह सब व्याधीन कर मूळा. सगळ्या व्याधींचं मूळ जर काय असेल तर हा मोह आहे. माझं शरीर, माझं घर, माझी पत्नी, माझा नवरा, माझी घरं, हे जे आहेत ना, हा मोह. त्याच्यामुळे माझं मन कधी स्थिर राहतच नाही. मन कायम तोलच गमवत असतं. मनाचं संतुलन कधी नाही आहे, तो माणूस आजारीच पडणार आहे. म्हणून मोह हा सगळ्या मानसरोगांचं मूळ आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे खूप यातना होतात. आणि तुम्हाला सांगतो, शरीराच्या यातना पेन किलर्स वगैरे दिलेली आहेत. आता माणसाला वेदना सहन होत नाही, ते इंजेक्शन देऊन त्याला झोपवतात. सेडेटायझर म्हणतात, ट्रँक्वलायझर म्हणतात, पेन किलर म्हणतात. हे शब्द आहेत निरनिराळे, पण तो शरीरालाच आहेत. जरा त्याचा इफेक्ट गेला की परत शरीराला वेदना होतात आणि मनालाही त्रास होतो की काय या वेदना मला होत आहेत, माझं काय चुकलं, इतर घरातल्या लोकांना हा त्रास का होत नाही आहे, कोविड काही सगळ्या लोकांना झाला नाही कुटुंबातल्या, पण असा विचार करणं इथेच कुठेतरी रोगाचं मूळ आहे, मानसरोगाचं. काम हा वात आहे, लक्षात ठेवा. काम, क्रोध आणि लोभ. काम हा वात आहे, लोभ हा कफ आहे आणि क्रोध हा पित्त आहे जो नेहमी छाती जाळतो. ॲसिडिटी आपण म्हणतो ना, ते पित्त आहे. आम्ल पित्त वगैरे आपण शब्द वापरतो, ते पित्त आहे. तर त्यांनी सांगितलं क्रोध हा पित्त आहे. आणि तो पित्ताचा एकदा प्रकोप झाला की तुम्हाला जाळतो, छाती जाळून टाकतो, जळजळ होते तुमच्या मनाची. सगळीकडे वो आग बबुला हो गया, आग तांबडा तांबडा झाला, तांबडा लाल झाला. त्याची कानशील आपण म्हणतो सगळे इंग्लिशमध्ये म्हणतात ही सॉ रेड. तो अगदी तांबडा दिसायला लागला रागामुळे. केवढी शक्ती जात असेल सांगावं. या रागावर संशोधन झालेलं आहे. पण एक गंमत बघा, त्याची मर्यादा काय आहे की ज्यावेळेला मी रागवतो त्यावेळेला मी नॉर्मल नसतो आणि इतर बघतात ते रागवलेले नसतात. म्हणजे मला राग आल्यानंतर नक्की काय होतं हे इतरांना दिसतं की तुझी शीर अगदी थडथडत होती, तुझं टेम्परेचर वाढलेलं होतं, तुझं प्रेशर वाढलेलं होतं, हे इतर जण सांगतात. पण मी नॉर्मल नसतो म्हणून मी माझं निरीक्षण करू शकत नाही आणि ज्यावेळेला निरीक्षण करतो त्यावेळेला मी रागवलेला नसतो. हे सगळ्या मानसरोगांची हीच अडचण आहे. सध्या आपण म्हणतो ना कॅन्सर वगैरेची अडचण काय आहे की तो होतो केव्हा कळत नाही. आणि तो ज्यावेळेला कळतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला वरची स्टेज, वरची अवस्था असते, तिथे तो बरा करणं किंवा तो असाध्य रोग बनतो, बरा होत नाही तो. तसंच आहे हे की काम हा वात आहे. वात आलेला माणूस एकतर बडबडतो. आपण म्हणतो ना त्याच्या डोक्यात आता वात शिरला आहे, ते वाटेल ते बडबडत आहे असं होतं शेवटच्या अवस्थेत वगैरे. आणि वात आपण म्हणतो ना वातविकार, मग वायू आहे तो,
तुम्ही तो पोटातून वगैरे फिरतो, आपल्याला वेदना देतो, तर काम हा तसा वात आहे. आणि आता तुलना करायचे म्हणलं तर आपल्याला खूप सांगता येईल, पण काम ही एक वासना आहे. आणि वासना संपूर्ण शरीराला वसन म्हणजे वस्त्र वस्त्रासारखी गुंडाळून टाकते, आवरण असतं ते. म्हणजे एकदा एक वासना मला निर्माण झाली की सगळं शरीर, म्हणजे साधं नवीन घर बांधलं आणि आपल्याला टाईल्स घ्यायच्या आहेत, तर आपल्याला कुठेतरी आवाज टाईल्स कापणार आला चर्र असा आवाज येतो ना, तिकडे जाऊन आपण बघतो कुठं आहे दिसतो. दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर म्हणजे माझे डोळे, माझे कान हाताने स्पर्श करून अहो किती सॉफ्ट आहे त्या ग्लेज्ड वगैरे, आपलं सगळं चित्त तिथे एकवटतं, सगळी इंद्रिय तिथे एकवटतात. म्हणून काम हा वात आहे, लोभ हा कफ आहे. कफ आल्यानंतर आपल्या आवाजाला सुद्धा कंप सुटतो आणि कफ हा एक रोगच आहे. ते असं काहीतरी शरीरातलं अशुद्ध द्रव्य आहे की जे बाहेर टाकल्याशिवाय शांतच होत नाही. म्हातारपणी तर कफ इतका होतो त्यामुळे आवाजाला कंप सुटतो, श्वास घ्यायला त्रास होतो आणि शेवटी कफच साचतो बऱ्याच वेळेला आणि माणसं मरतात. आपण म्हणतो त्याला घोर लागला आहे, त्याचा श्वास असं झालेला आहे, हे सगळे जे आहेत ना कफ वात आणि पित्त, म्हणजे काम लोभ आणि क्रोध, याला गीतेत नरकाची दारं म्हणलेली आहेत, त्रिविध द्वार, काम क्रोध लोभ. म्हणजे काम हा वात आहे, लोभ हा कफ आहे, क्रोध हा पित्त आहे की जो नेहमी छाती जाळतो, म्हणजे ॲसिडिकच आहे तो, आगच आहे तो. क्रोध हा अग्नी आहे आणि क्रोधाग्नी आपण म्हणतो ना, त्याचा क्रोधाग्नी शांत झाला, जबदग्नीच्या नावातच अग्नी आहे. आणि तो एवढे वेळ क्रोध असायचा, राग यायचा त्यांना, चांगलं नाही आहे. आणि त्यामुळे काय की कफ वात आणि पित्त एकत्र आले. आपण म्हणतो तुमची प्रकृती कशी आहे, कफ प्रकृती आहे का वात प्रकृती आहे का पित्त प्रकृती आहे, म्हणजे जास्त प्रमाण कशाचं आहे. कफ वात आणि पित्त यांचं समान प्रमाण असेल ना तर त्याला आरोग्य म्हणलेलं आहे. हे विषम झालं की त्याला अनारोग्य म्हणजे रोग म्हणलेलं आहे. आणि फार क्वचित म्हणजे अगदी शिस्तीत जे राहतात, आयुर्वेदासारखी जी चर्या जीवनचर्या ज्यांची असते की खाणं पिणं इतकं नियमित आणि इतकं संयत म्हणजे मर्यादित असतं कदाचित ते, पण आता बाहेरचेच घटक, आपण जे पाणी पितो ते, आपण जे हवा आत घेतो ते, हे सगळं इतकं दूषित आणि प्रदूषित झालेलं आहे, इम्प्युअर झालं आहे आणि पॉल्यूट झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता तशी जीवनशैली जगणं शांत वगैरे अवघड आहे. म्हणून ते म्हणतात नामाशिवाय आणि रामाशिवाय म्हणजे रामायणाशिवाय हे रोग बरेच होणार नाहीत, हे शेवटी सांगितलेलं आहे, ते आपण बघूया. म्हणून तिघजण का कफ वात आणि पित्त यांचा प्रकोप झाला, वातही वाढला कफही वाढला आणि क्रोध म्हणजे पित्तही वाढलं, तर संनिपात नावाचा रोग येतो आणि त्याला वेदना असतात, त्रासदायी रोग असतो. हे तिघ जर एकत्र आले तर एक एक आले तरी सुद्धा आपल्याला कफ आला तर आपण म्हणतो आपल्याला सर्दी वगैरे, वात आल्यानंतर शरीरात कुठेतरी दुखतं आहे आपण म्हणतो, पित्त आल्यानंतर अगदी छाती जळजळ होते, हे तिन्ही जर एकत्रित त्यांचा एकत्रित असा अटॅक आला म्हणजे प्रकोप झाला, प्रक्षोभ झाला, संनिपात होतो आणि फार तो वेदनादायी असतो. नंतर विषयांच्या आशा अपेक्षा हे मानस रोग आहेत. त्या किती सांगू तुम्हाला, जितके विषय आहेत ना तितके, एक आहे आशा आहे, एक आहे अभिलाषा आहे, एक आहे अपेक्षा आहे आणि एक वासना आहे, हे सगळे मानस रोग आहेत. हे मर्यादेत ठीक आहे, त्यांनी सांगितलंय गीतेत सुद्धा धर्माविरुद्ध म्हणजे धर्म अविरुद्ध काम मी भरतर्षभ म्हणजे हे अर्जुना, धर्माच्या अविरुद्ध काम ही माझी विभूती आहे, म्हणजे त्या कामवासनेत मी आहे, लग्न झालेलं आहे, कामवासना आहे, त्यातून संतती, हे सगळ्या ज्या गोष्टीत मर्यादेत आहेत आणि ती मर्यादा कुणी घातलेली आहे, धर्मानं शास्त्रानं नीतीनं समाजानं काही बंधनं घातलेली आहेत, ते वाईट नाही आहे. पण ज्यावेळेला अतिरेक होतो, स्वैराचार होतो, त्यातून निरनिराळे रोग होतात. ह्या वेळेला एड्स वगैरे सारखे रोग नव्हते. आता कॅन्सर इथे सांगितलंय का, तर लोक म्हणतात निरनिराळे रोग आहेत ना इथे सांगितलेले, त्याचे निरनिराळे अर्थ लोक करतात, इथे हा अर्थ आहे तिथे तो अर्थ आहे, आपण विचार नको करायला, आपण साधा सरळ विचार करूया की विषयांबद्दलच्या अपेक्षा, एकदा या विषयांनी मला पछाडलं ना की मला चैन नाही पडत. कामातुराणाम न भयन न लज्जा, हे लक्षात ठेवा. आणि विषयाने जो अंध होतो तो किम्न करोति पापं बुभुक्षिता, भूक लागलेला माणूस आहे, भूक ही कशाची असू शकते लक्षात ठेवा, सर्व इंद्रियांची भूक आहे,
तो किम न करोति पापम, तो कोणतं पाप करणार नाही, तो चोरी करेल, तो खोटं बोलेल, तो दुसऱ्याला फसवेल, काही करेल, कारण तो भुभुक्षित आहे, भूक लागलेली आहे, तहानेने व्याकुळ झाला सुद्धा काहीही करेल, हे लक्षात ठेवा. एक फार मार्मिक अशी गोष्ट सांगितलेली आहे, जगातला पहिला क्राईम कसा झाला असेल, मार्मिक आहे. एक पोर आहे आणि ते पोराला काही खायला वगैरे असं मिळालेलं नाही, लहानपणापासून त्याला उपासमारीचा अनुभव आहेच, आणि अशा वेळेला तो जरा मोठा होतो तरुण, आता तो काम करायला लोकांची झाडं तोडायला वगैरे येतो, त्याच्या हातात कोयती आहे, एक काठीसुद्धा हातात आहे, आणि एक राजाची मिरवणूक येते, मिरवणुकीत लोकांच्या राजाचे सेवक आहेत, त्यांच्या डोक्यावर ताटं आहेत आणि त्याच्यात मिठाई आहेत, त्यावेळेला तो त्याला म्हणतो की तूही गरीब आहेस, मीही गरीब आहे, भुकेचा तुला अनुभव असेल, एवढे लाडू आहेत मला एक दे रे, हां एवढ्या निरनिराळ्या मिठाईत मला एक दे रे, हॅ भिकाऱ्याला कोण देते. म्हणजे राजाने एक वेळ दिलं असतं लक्षात ठेवा, पण हा राजाचं म्हणून म्हणतात समर्थांचे घरींचे श्वान त्यासी सर्वही देती मान, कारण समर्थांना भेटायचं आहे, वरिष्ठांना भेटायचं आहे, अधिकाऱ्यांना भेटायचं आहे, तर आधी ते कुत्रं आहे ना त्याला तुम्हाला प्रसन्न करून घ्यावं लागतं. हे असं केल्यानंतर ह्याला एवढा राग आला, देत तर नाही येत आणि भिकारडा कुठला, मी भिकारी नाही आहे, मी काम करायला तयार आहे माझ्या हातात, आणि ते मग सगळे जात असताना मिरवणूक हा करतो काय, हे फार मार्मिक आहे. डोस्टोवस्कीची ही गोष्ट आहे, तर तो काय सांगतो की काय करायला काम नाही म्हणल्यानंतर तो हातातली जी काठी असतो त्याला त्या कोयतीनी अशी धार काढत असतो, मग ते टोक करत असतो, पेन्सिलला नाही का आपण ब्लेडनी टोक करत, तसं करत असतो, आणि शेवटच्या ह्याला तो ज्या वेळेला मागतो आणि तो अपमान करतो त्यावेळेला ती जी काठी असते ना, लक्षात ठेवा प्रतिकात्मक आहे ती, ती तो त्याच्या पोटात खुपसतो आणि फर्स्ट क्राईम वॉज कमिटेड. इथे सोसायटी प्रिपेअर्स द क्राईम, इट इज द मॅन हू कमिट्स इट. कुठली तरी एक व्यक्ती तो गुन्हा करते, पण गुन्हा समाज तयार करतो, गुन्ह्याची सगळी व्यवस्था किंवा परिस्थिती समाज निर्माण करतो. सोशल जस्टिस नावाचा जो प्रकार आहे त्याचा हा एक पैलू आहे, की त्यांनी कोयतीने नाही मारलेलं, त्यांनी ते जे फ्रस्ट्रेशनमुळे भूकेमुळे जी धार आलेली होती त्या काठीला, त्या काठीने मारले, म्हणजे काठीला आलेलं टोक हे कशाचं प्रतीक होतं, भूक आहे, मी मागतोय, मला देत नाही आहेत, माझा अपमान करतायत, हे त्याचं जे चाललेलं होतं ना त्यांनी. म्हणून सांगितलं की कुठल्याही प्रकारचा गुन्हा माणूस करू शकेल जर त्याला विषयांबद्दलच्या आशा असतील, अपेक्षा असतील, वासना असेल, अभिलाषा असेल. रावण वगैरे सुद्धा ही अभिलाषेतून निर्माण झालेली आहे, द्रौपदी वगैरेचं वस्त्रहरण वगैरे अभिलाषा आहे, पण कृष्णाने जी गोपींची काढलेली वस्त्र ठेवली लहान मूल असताना ही क्रीडा होती, खेळ होता. आणि तो सहज प्रश्न विचारतो की तुम्ही माझ्याशी अगदी पूर्ण एकरूप होण्याच्या गप्पा करता, मग हे कपड्यांचं हे मधलं आवरण तुम्हाला पाहिजेच कशाला, नाहीतर तुम्ही ते म्हणताना हे सगळं डायलॉग येतो, नाटक आहे ते, म्हणून मी लपवून ठेवले, मी तुम्हाला परत आणून देणार आहे, पण तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी की एवढं तरी म्हणू नका की अगदी पूर्णपणे आम्हाला तुझ्यात विरवून जायचं आहे, तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे, हे नका म्हणू. ते त्या मुलांनी सांगितलेलं आहे त्यांना, कारण ते मूल म्हणजे कृष्ण तो लहानपणापासूनच अवतारीच होता, हे लक्षात घ्या. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ममता हा गज कर्ण आहे. ममता म्हणजे आता लक्षात ठेवा की दोन प्रकारची ममता आहे, ममत्व आणि ममता. आपण म्हणतो ना की ममतेतून समता आणि समतेतून एकात्मता. हे संतांना वगैरे वाटते ना, बुडते हे जन देखवे ना डोळा, ही ममता आहे. ममता आपल्या मुलाबद्दल असते, वाईट नाही आहे, पण ममत्व म्हणजे हे माझं आहे, आय पझेस इट, असा पझेसिवनेस म्हणजे स्वामित्व आहे, मी करणार ते त्याला सहन करायला पाहिजे, हे वाईट आहे. माझं शरीर हे सुद्धा वाईट हा शब्दप्रयोग आहे, माझं शरीर, माझे डोळे, माझं नाक, मग जर दागिने एकेकच असतील तरी मलाच पाहिजेत, ही लाडकी राणी राजाची म्हणायची, मग त्यातून संघर्ष आणि कलह निर्माण व्हायचे. म्हणून सांगितलं आहे काय की ममता गज करणं काय माहीत आहे ना, की ते खाजवावं असं वाटतं आणि खाजवल्यावर बरं वाटतं. म्हणून हल्ली म्हणतात ना राजकारण हे गजकरण आहे, म्हणजे सुटत नाही, आणि ते दाद म्हणतो ना आपण त्याला, इचिंग असतो, अनप्लेझंट इचिंग असतं ते, पण ते वाढत जातं त्यामुळे. म्हणजे ममता किती कुरवा येणार आहात तुम्ही, माझं मूल म्हणून सतत जर घट्ट धरून ठेवलं तर त्यातून निर्माण होणार आहे काय, फक्त मोह निर्माण होणार आहे. ही ममता आहे ना ती मोहाकडे घेऊन जाते, आणि म्हणून समाजाबद्दल माझ्या मनात ममता आहे, समाजात समता आली पाहिजे, समतेतून एकात्मता निर्माण झाली पाहिजे,
ममतेतून मानवता मी निर्माण, हे महत्त्वाचं आहे. ही ममता संतांची ममता आहे, पण आईची सुद्धा जी ममता असते, माझं मूल आहे ते तुझं मूल आहे, आणि मग ती विषमता वागण्यात, माझ्या मुलाला मी जवळ घेते, ते मूल असेल त्याला टाकून देते, त्याग करते, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून ममत्व हे गज करणं सांगितलेलं आहे, की गज करणं तुम्ही कितीही खाजवा, हे ममत्व कितीही कुरवाळा, त्याची कधी समाधान होणार नाही आहे. आणि त्यातून निर्माण होणार आहे काय, की हा माझा आणि तुझा आपपर भाव, अहम आणि मम, मी आणि माझं, हे दोन्ही चुकीचं आहे. आणि त्यातून सगळी दुःख, हे मानस रोग वगैरे, हे सगळे त्यातून तयार होतात. त्याच्यानंतर काय सांगितलं, ईर्ष्या. ईर्ष्या काय वाईट नाही आहे, मर्यादेपर्यंत. स्पर्धा वाईट नाही आहे, पण अतिरिक्त स्पर्धा, त्यातून ईर्ष्या, त्यातून मत्सर, त्यातून द्वेष, त्यातून सूड, हे केवढं दुष्टचक्र सुरू झालं. आणि इट इज रायझिंग स्पायरल. जसं विशस सर्कल असतं, तशी विशस स्पायरलही असते. सर्कल कुठे इथे करून पूर्ण, तू माझ्या वडिलांचा खून केलास, मी तुझ्या वडिलांचा खून केला, सर्कल पूर्ण झालं. पण स्पायरलमध्ये, तू माझ्या वडिलांचा खून केलास, मी तुझ्या मुलांचा केला, तू माझ्या बायकोचा केलास, मी तुझ्या मुलीचा केला, असं करत करत आवर्तं चक्रवाट. आपण सायकलून जसं वरती जातं, तसं हे दुष्टचक्र किंवा दुष्ट स्पायरल ती वाढत वाढतच जाते वरती. हे इथे सांभाळलं पाहिजे. ईर्ष्या ही खरूज सांगितली आहे. हल्ली खरूज ही आपल्याला होत नाही, कारण बऱ्यापैकी आपलं हायजीन सुधारलेलं आहे. आणि आता कोविडमुळे तर सॅनिटायझेशन, हात धुवा हे करा वगैरे, त्यामुळे होत नाही. एरवी जिथे अशा बेचक्या असायच्या, तिथे अस्वच्छता राहायची आणि खाज सुटायची. खरूज म्हणतात त्याला, स्केबीज. आपल्याला खरूज ही कुठल्या गाण्यात माहीत आहे, नंडेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. हे कशाचं उदाहरण आहे, ती भवानी आईलाच काहीतरी देते, नैवेद्य दाखवते रोडग्याचा, पण मागते आहे काय. ह्याला असुरी मागणं म्हणतात, ह्याला तामस मागणं म्हणतात, अघोर मागणं म्हणतात, की तिला त्या बाळाने काय केले, हे रात्रभर किरकिर करतं, मग तू त्याला घेऊन फिर, त्याला काय औषध उपाय कर, खरूज होती म्हणजे आणखीन किरकिर करणार आहे ना ते, हे लक्षात ठेवा. पण असंच असतं ते, ईर्ष्या हे खरूज आहे, कंड, खाज सुटते, खूप बरं होत नाही. आणि खाजवताना बरं वाटलं ना, तरी हे खाजवण्याचे जे विकार आहे ते खाजवण्यामुळे वाढतात. म्हणून हल्ली लहान मुलांना सुद्धा सांगितलं, तुला जर खाज सुटत असेल तर बोटाने असं कर, नख लावू नकोस, कारण नखातून ते विष इकडे तिकडे पसरतं, कारण नख धारदार असतात ना, हे लक्षात ठेवा. हर्ष आणि विषाद, हर्ष म्हणजे आनंद आणि विषाद म्हणजे दुःख किंवा सुखदुःख, ह्याला गलगंड म्हणलेलं आहे. गलगंड म्हणजे थायरॉईड, आपण म्हणतो ना गळ्याचा रोग आहे तो, आणि त्यामुळे काय होतं, गॉयटर वगैरे म्हणतात. की तुम्हाला काय आहे पहिल्यांदा, हर्ष आहे, विषाद आहे, सुख आहे, दुःख आहे, आणि त्यातून मग निरनिराळे मत्सर वगैरे हे सगळे निघतात, हे वाईट आहे. आता मानस दोष आणि त्याला दिलेली नावं, याच्यात काही फार साम्य आहे असं काही समजायचं कारण नाही आहे. पण त्यावेळेला लोकांना जे शरीराला रोग होत होतो, हे मनाच्या रोगांची उदाहरणं देऊन, बाबा रे हे आहे, हे आहे असं सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा आपण विचार करतोय थोडासा, ह्या सगळ्यात मला विचाराल तर मानसरोग काय, तर हा मानसरोग आहे दुसऱ्याचं सुख पाहून जळायचं, जळफळाट झाला आपण म्हणतो ना, ज्याला जलन म्हणतात. हे बऱ्याच वेळेला लोक म्हणतात ना, काहीतरी जळतं आहे, आम्ही काही पेटवलंच नाही तर जळतं आहे काय, नाही काहीतरी जळतं आहे, हां जलन हो रही है. हे म्हणजे तुम्हाला सांगतो ना, हे आतले विकार आहेत ना, त्याच्यावर बरेचसे वाक्प्रचार असतात, की माझा मुलगा पहिला आला म्हणून तुझ्या पोटात का दुखतंय. आता हे पोटात दुखणं कुठल्या औषधाने बरं होणार आहे सांगा बरं, कारण हे मनातलं पोट आहे, हा मानस रोग आहे, हा मानस विकार आहे. असे अनेक आहेत, अनेक. म्हणजे तुझ्या डोळ्यात का गेलं, आता डोळ्यात काही धूळ जाते का, नाही आमचं नवीन घर तुझ्या डोळ्यात का गेलं. बऱ्याच प्रत्येक शरीराचे अवयव आहेत, त्या अवयवाचे जी काही कामं आहेत, दातोट खाऊन काय माझ्याकडे, सरळ तू अंग दात ओठ खाणं ही क्रिया आहे, अंगाचा तिळपापड होणं ही क्रिया आहे, आपल्याला येणारा अनुभव आहे, पण हे सगळे मानसरोग आहे. आपण मानसरोगाचे एवढे रोगी आहोत आता तुम्हाला पटेल, जशी समर्थांनी मूर्ख लक्षणांचा समास सांगितला, आणि नंतर आपण जर टिक ऑफ कर गेलो, हे लक्षण माझ्यात आहे, हे लक्षण माझ्यात आहे, सगळं जाऊन मोजलं शेवटी, की एकच समाधान आपल्याला मिळतं, की निदान या बाबतीत तरी आपण डिस्टिंक्शन मिळवलेलं आहे, मूर्खांच्या लक्षणात आपण डिस्टिंक्शन मिळवलेलं आहे. म्हणजे तुझ्यापेक्षा मला जास्त मार्क्स आहेत, स्कोअर इज हायर, एवढंच. तसं इथे हे जे मानसरोग आहे,
ते ज्याला कमी आहेत ना त्याला आपण योगी म्हणतो, आणि ते ज्याला जास्त आहेत ना तो शरीराने आजारी पडतो आणि मनाने आजारी पडतो. इथे आत्ता विषय आला आहे म्हणून तो महत्त्वाचाच मुद्दा आहे, मनोकायिक आजार. मन आणि काया म्हणजे शरीर, म्हणजे शरीरावर त्याची चिन्ह दिसतात पण त्याचं मूळ मनात असतं. कितीतरी उदाहरण आहे, ज्याला फोबिया म्हणजे फिअर म्हणतात, भीती. आता शाळेतलंच उदाहरण देतो, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयाची, अनेकांना गणिताची भीती वाटते, काहींना इतकी भीती वाटते की गणिताचा पेपर आणि त्याच्यानंतर समजा लँग्वेजचा पेपर, असे दोन पेपर आहेत एका दिवशी, एक दोन तासाचा हा, त्याच्यानंतर एक तासाची सुट्टी, नंतर दोन तास दुसरा, असे दोन पेपर्स आहेत. गणिताच्या पेपराच्या वेळेला ह्याला ताप येतो आणि आई म्हणते तुझं अंग किती तापलं आहे, डॉक्टर येतात थर्मोमीटरनी तो ताप मोजता येतो, मग डॉक्टर क्रोसिन वगैरे सारख्या गोळ्या देतात, पण त्या गोळ्यांचं सोडाच दोन तास झाल्याबरोबर हा म्हणतो आई माझा ताप गेला मी पुढच्या पेपराला जातो. आता क्रोसिनचा इफेक्ट झालेलाच नाही आहे किंवा कुठल्या औषधाचा इफेक्ट झालेलाच नाही, कारण या रोगाचं मूळ आहे ना ते मनात आहे. आपण बघा बऱ्याच वेळा स्वप्नात आपल्याला प्रचंड भीती वाटते आणि जागं झाल्यानंतर अरे ते स्वप्न होतं आहे, आपण एवढे रिलीफ आपल्याला मिळतो, अत्यंत शांत वाटतं. पण स्वप्नात आपण घाबरलेलो असतो, स्वप्नात आपण घामाने डबडबतो, स्वप्नात आपण ओरडतो मेलो मेलो वाचवा वाचवा, हे आहे ना अनुभव. म्हणजे स्वप्नातले अनुभव स्वप्नात खरे असतात. एका मुलाला सहज प्रश्न विचारला की लहानपणीच त्याला चष्मा लागला होता, टी व्ही जवळून बघून बघून लागला असेल. त्याला विचारलं त्याच्या मामाने की अरे काय रे तू स्वप, कारण चष्मा झोपताना काढून ठेवला पाहिजे ना, नाहीतर तो अंगाखाली येईल वगैरे, काढून ठेवतो स्वप्न तू कशी बघणार आहेस. मामा गमतीनं प्रश्न विचारतो, चष्मा काढून ठेवला आहेस तर स्वप्न कशी बघणार आहेस. त्या पोराने उत्तर दिलं, स्वप्नातल्या मला चष्मा असतो की मामा, स्वप्नातल्या मला चष्मा असतो, कारण मी जसा आहे तसाच मी मला स्वप्नात पाहतो, हे लक्षात घ्या. पण तो स्वप्नातला चष्मा आहे आणि ते सगळं स्वप्न आहे. स्वप्नसुद्धा पडणं, आपण म्हणतो स्वप्न दृष्टांत झाला, नाही आहे, तो सुद्धा एक दोष आहे, तो सुद्धा एक रोग आहे. आणि त्या स्वप्नात ज्याला विश फुल थिंकिंग और विश फुलफिलमेंट म्हणतात, म्हणजे जे प्रत्यक्षात मला शक्य नाही आहे ना ते स्वप्नात मी पुरं करून घेतो. म्हणजे स्वप्नात मी पहिला आलेलो आहे, माझा सगळीकडे सत्कार आलेलो आहे, मला माहिती आहे मी कायम नापास होत आलेलो आहे, पण स्वप्नात का नको करायला, हे जे असतो ना प्रकार, म्हणून तोही एक प्रकारचा मानस रोगच आहे. की इथे पुढे काय सांगितलेलं आहे, हां ते जलन जे आहे ना, ते जलन ही फार फार पूर्वीपासून आहे. जलन म्हणजे सासू आणि सून यांच्यातला एक असा दोषच आहे, तो जलन, मनात जलन आहे की ही तरुण आहे, मी आता म्हातारी झालेली आहे, ही सुंदर दिसते, मी एकेकाळी दिसत होते पण आज दिसत नाही आहे, तिच्याकडे 10 लोक बघतात माझ्याकडे दुर्लक्ष करतात, हा माझा मुलगा आत्तापर्यंत फक्त माझा होता आता अर्ध्यापेक्षा जास्त तिचा झालेला आहे, हे कुठेतरी एक जलन आहे, जळणं आहे. एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं ना ते मला खूप आवडलं होतं, मेरी चली तो तेरी क्यू जली, दोन्ही ट्रक्स बंद पडलेले आहेत. एक ट्रक सुरू होतो त्याच्या मागे लिहिलं आहे मेरी गाडी चली, मेरी चली तो तेरी क्यू जली. असंच होतं की माझं दुकान चांगलं चाललं आहे, माझा व्यवसाय चांगला चाललाय म्हणून तुला जलन का होते. या जलनला अर्थातच बाहेरची मलम, आपण ज्याला ऑइंटमेंट म्हणतो, नाही उपयोग त्याचा. बाहेरचे कितीतरी उपाय केले नाहीत का शंकराने, हे शंकराचा तो मानस रोगच आहे, म्हणून तो म्हणतो मलाही मोह झाला होता, पण हा मोहाचं उदाहरण नाही आहे, हे आतून त्याला जे जलन दाह होत होता तो दाह विषाणू झाला असं म्हणतात, परंतु अंतर्दहाला अंतर्नाद किंवा अंतर्नाम हाच उपाय आहे, बाहेरचा उपाय नाही आहे. मग तुम्ही बर्फात जाऊन राहा किंवा तुम्ही राख अंगाला फासा किंवा रुद्राक्षांची सगळीकडे तुम्ही घाला दागिने, किंवा तुम्ही चंद्र ठेवा किंवा गंगा वाहा किंवा बेलाच्या पानावर झोपा, हे सगळे प्रकार शंकराने करून बघितले नाही, कारण बाहेरून दंड वाटलं, आतला दाह आहे. हा मानसरोग हा आतला दाह आहे आणि आतला दाह असल्यामुळे विज्ञानाला, मेडिकल सायन्स आपण ज्याला वैद्यकीय विज्ञान म्हणतो, मर्यादा आहेत. आज मानसरोग बाहेरचा म्हणतो ना, मनन मेंटल ह्याच्यात हॉस्पिटलमध्ये पेशंट्स जर अनावर झाले तर त्यांना शॉक्स देतात. शॉक्स मनाला कुठे देता येतात, तो शरीरालाच दिले जातात. एखादा बेभान झाला, त्याला झोप लागत नाही, बेचैन झालेला, अहो इंजेक्शन देतात ते शरीराला देतात, शरीराला झोपवतात, मग मेंदू वगैरे त्यातले जे केंद्र आहेत वगैरे, पण शेवटी हा शरीरावरचाच उपाय आहे. मनावरचा उपाय विज्ञानाला कधी सापडेल असं नाही आहे.
मनावरचा उपाय हा आत्मज्ञानाला मिळालेला आहे, हा उपासनेला मिळालेला आहे किंवा अध्यात्माला मिळालेला आहे. परमार्थ ज्याला म्हणतो तो परम अर्थ आहे, तो अंतिम अर्थ आहे, तो सर्वोपरी अर्थ. अर्थ म्हणजे तो महत्त्व आहे त्याला, परमार्थाला, आतले रोग बरे करण्यासाठी. आणि मनोकायिक आहेत ना, त्याच्यावर हल्ली किती म्हणतात सायको सोमॅटिक डिसीजेस. सायको म्हणजे मन, सोमाटा म्हणजे शरीर, म्हणजे मनात मूळ आहे आणि शरीर त्याचे इफेक्ट शरीरावर दिसतात. मी दोन वाक्य सांगतो आणि ही वैज्ञानिक वाक्य आहे आणि सगळे डॉक्टरसुद्धा सांगतात. आपल्या बऱ्याच म्हणजे 60-70% रोगांचं मूळ जे असतं ना ते मनात असतं. आणि मनात मी एक जळफळ, तो मला तो बघवत नाही, मला त्याचा आवाजसुद्धा सहन होत नाही. हे खूप दिवस मग मला अस्थमा होतो, मग त्या द्वेषाने माझ्या अल्सर्स होतात. अल्सर्स मला शरीराला झालेले आहेत पण कुठेतरी मूळ मनात आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हल्ली डॉक्टर सांगायला लागलेले आहेत की तुम्हाला ब्लड प्रेशर आलेलं आहे, वय झालेलं आहे, तेव्हा तुम्ही औषधं मी तुम्हाला देतो, मी तुम्हाला व्यायामही सांगतो, पण संतांचं वाङ्मय वाचायला सुरुवात करा. हेच शेवटी सांगितलेलं आहे रामचरित मानसात, मानस रोगावर औषध रामचरित मानस. किती एका वाक्यात सांगता येतं. आणि रामचरित मानस म्हणजे रामाचं चरित्र आणि मानस म्हणजे त्या चरित्राचं अंतरंग. आणि अंतरंग कुणाला जास्तीत जास्त कळलं तर शंकराला, कारण शंकराच्या मनात कायम हे असतं नाम आणि शंकराच्या मेंदूत कायम रामायण चालू असतं. मन आणि मेंदू म्हणजे आपण म्हणतो ना की माय हेड अँड माय हार्ट, जर सतत राममय झालेलं असेल तर मला हे मनाचे रोग होणार नाहीत. हल्ली एक PTSD खूप आहेत रोग, ते कंपल्सिव्ह आपण म्हणतो ना डिसऑर्डर येते. स्वच्छता म्हणजे इतकी स्वच्छता, पुन्हा पुन्हा हात धुतात, पुन्हा पुन्हा हात धुतात, पुन्हा पुन्हा घर झाडतात. हे क्लिनलीनेसची कंपल्सिव्ह, हे CSD नावं आहे ती निरनिराळी. PTSD म्हणजे काय की पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर. हा आपल्याला केव्हा माहीत झाला जास्त, मी उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. ओरिसात वादळ झाला आणि ते वादळ झाल्यानंतर जो वाताहत झाली ना, पत्रे उडाले आणि रस्त्यावरून जात आहेत त्या माणसांचे गळे चिरून ते पत्रे गेले आणि त्या रक्ताचे लहान मुलांनी बघितलं. मग ज्यांनी आपल्या आईवडिलांना सुद्धा असं मरताना बघितलं, त्यांचे जे डोळे उघडे राहिले ते उघडेच राहिले, ते झोपेत सुद्धा मिटेनात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठले, ज्याला फेशियल एक्सप्रेशन म्हणतो, चेहऱ्यावरचा कुठे भावच नाही, चेहऱ्याचा कुठला स्नायू हालत नाही आहे. जनरेशन ऑफ द डॅम्ड म्हणजे शापित अशा लोकांची पिढी. हा सिनेमा लावताय केव्हा, दुसऱ्या महायुद्धात ज्यावेळेला बॉम्ब टाकले, मेले ते सुटले, लक्षात ठेवा. आणि बाकीच्यांचे कुणाचे अवयव हे झाले, कुणाला स्किन डिसीजेस झाले, कॅन्सरसारखे. आणि अजूनही अगदी गेल्या काही 1-2 वर्षापूर्वीपर्यंत जपानमध्ये माणसं मरत होते आणि त्यांनी संपूर्ण ते हे ठेवलेलं आहे आणि ते रजिस्टर आहे की ते बॉम्ब टाकले गेले त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर, आतल्या व्यवस्थांवर जो परिणाम झाला त्यातला हा एक माणूस आत्ता मेला. आता किती साली, 45 साली बॉम्ब टाकले, 45 म्हणजे 1945 म्हणजे ती 55 वर्ष आणि आत्ताचे 20 वर्ष म्हणजे 75. एखादी व्यक्ती जर 80 वर्षांची आज असेल तर ज्यावेळेला बॉम्ब टाकले गेले आणि तिथे जवळ असेल तर ती 5 वर्षाची असेल. तिला बॉम्बचं काही कळलं नसेल पण आवाज, तो सगळीकडे पसरलेला धूर आणि त्याच्या शरीरावर झालेले निरनिराळे रोग हे भोगतोय तो. हे पण बाहेरून आपल्याला दिसतात पण असेच रोग भोगताना काही जण आनंदात असतात, जीवनातल्या निरनिराळ्या क्षेत्रात कामगिरी करतात, पण काही लोक खचून जातात. ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन आलेलं आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, आपण शब्द वापरतो ना, तसं होतं. तिथे मानस रोग आहे, तिथे आपण सांभाळायला पाहिजे. म्हणून पोस्ट ट्रॉमा म्हणजे एकदम धक्का जर बसला तर त्यामुळे मनावर जो स्ट्रेस निर्माण होतो, ताण मनावर, हा मनावरचा ताण या तुलसीदासांनी लिहिलेला नाही आहे, कारण त्यावेळेला मनावरचा ताण हा प्रश्न नव्हता. मनात ताण यायचा, सुटून जायचा, कारण कुटुंब मोठे होते ना. म्हणजे आत्याने रागवलं तर चला जाऊया आजीकडे, आजी म्हणायचे मी तुला देते हां, आता जरा आत्याबाहेर जाऊ दे. कुठे ना कुठेतरी स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतात ना ती होत होती. आज घरं लहान झालेली आहेत, त्याच्यात माणसांची बेटं झालेली आहेत. बेटं म्हणजे आयलंड, मी पाण्याने सगळीकडून व्यापलेलो आहे, तुझा माझा संबंध नाही. वी आर नॉट कॉन्टिनेंट, आपण जमीन राहिलेलो नाही आहोत, पाण्यातले बेटं झालेलो आहोत. म्हणून घरात 2 जरी असेल, म्हणून आम्ही गमतीनं म्हणतो की बेटा आणि बेटी विसरा, आता बेटं प्रत्येकजण. आणि ही बेटं हा मानस रोगाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, उगम आहे, हे लक्षात ठेवा.
म्हणून तो स्ट्रेस आहे तो घालवला पाहिजे. आणि त्याच्यापासून इतकी सायकॉलॉजीत पुढे गेले लोक, भारतात त्या ओरिसातल्या अशा बालकांचा अशा तरुणांचा अभ्यास करायला लोक आले की त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर भावना होता. हे बॉम्ब झाल्यानंतर तो जनरेशन ऑफ द डॅम हा सिनेमा 1945 नंतरचा आहे की पिढीच्या पिढी. आणि आज आपण तेच म्हणतो की या मोबाईलमुळे किंवा या आपण डिजिटल डिव्हायसेसमुळे पिढी ही भावनाशून्य बनत चाललेली आहे. खरंच त्यांना काही वाटत नाही. म्हणजे मला नक्की माहीत आहे की बाहेर दारात जर आपले आजोबा आलेले आहेत आणि आजोबा आल्यानंतर माझा कार्टूनचा चॅनल बदलून स्पिरिच्युअल आध्यात्मिक चॅनल लावणार आहेत, तर ते बाहेर असले तरी उठून मी त्यांना, म्हणजे समजा दार किल केलं आहे उघडून काही करणार नाही, मला माहीत आहे आजोबा बाहेर आहे, पण ते आत आले की माझा चॅनल बंद होणार आहे. हे एक मनाचे रोग आहे. म्हणजे इतकं आपण स्वतःवरच फोकस केलेलं आहे आणि ते कुठेतरी आपल्याला बदललं पाहिजे. म्हणून शेवटी म्हणतात अहंकार हा अत्यंत वेदनादायी संधिवात आहे, ज्याला आपण आर्थरायटिस म्हणतो ना, जिथे जिथे स्नायू आहे संधी म्हणजे सांधा आहे सांधा, तिथे तिथे हा वाद दुखतो, त्याला डमरुआ म्हणलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही बघा खटक खटक असे आवाज येतात, कारण दोन हाडामध्ये जो कार्टिलेज कुरच्या म्हणतात मराठीत असा जो एक थर असतो तोच निघून जातो, मग हाडावर हाड चालताना खटक खटक डमरू वाजल्यासारखं तो माणूस चालतो, त्याला डमरुआ म्हणलेला आहे. संधिवात अहंकार हा अत्यंत वेदनादायी हा डमरू आहे, संधिवात आहे लक्षात ठेवा. दंभ कपट मान हा नारू आहे, नेहरुआ म्हणलेला आहे. नारूला आता काही होत नाही, आपल्याला तो निर्वंश झाला म्हणजे गेला आहे तो, पूर्वी विहिरी होती आता खेड्यात कुठे असेल तर टेपवर म्हणतात त्याला, तर तसा नाही आहे. तृष्णा म्हणजे हव्यास हा जलोदर आहे, असायटिस, हे पोट फुगत जातं, आत पाणी साठत जातं आणि कशा आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे, आय वॉन्ट मोर अँड मोर मोर, हा जो प्रकार आहे ना त्याला काय सांगितलेलं आहे, जलोदर होतं. शेवटी तीन महत्त्वाच्या ईषणा म्हणजे इच्छा सांगितलेल्या आहेत. तर शेवटी सांगतो ना काकभृशुंडी की मी मुक्त झालो धनेषणा पुत्रेषणा आणि वित्तेषणा. वित्तेषणा म्हणजे पैसा अधिक पैसा पैशावर पैसा आणि पैशातून सगळं होतं. हल्ली हा डायलॉग आपण अनेक श्रीमंतांच्या तोंडून, अरे पैसा सगळी कामं करतो, आणि नंतर त्यालाच ज्या वेळेला एखादा असा पॅरालिसिससारखा रोग होतो किंवा अल्झायमर होतो किंवा आपण ज्याला म्हणतो ना की कंप सुटतो याला, काय काय करणार आहे तो काही करू, अल्झायमरवर तर काहीच करता येत नाही, पैसा भरपूर आहे ना, पण त्या व्यक्तीला आपण माणूस आहोत आपण जिवंत आहोत हेच माहीत नाही. पार्किन्सन डिसीज काय, त्याला औषधं वगैरे नाही विशेष अजून, म्हणून विचार करा ते हतबल होतात. पैशाने सगळं करता येतं हा भ्रम तुम्ही सोडा, पैशाला म्हणून एक मर्यादा आहे, पैशाचा हव्यास अगदी वाईट आहे, जलोदरासारखे रोग होतात. म्हणून पुत्रेषणा म्हणजे पुत्र पौत्र संतती झालीच पाहिजे, अपत्य झालंच पाहिजे, त्यासाठी दुसऱ्याच्या अपत्याचा बळी द्या. म्हणजे पहिल्यांदा कोंबडा मारतात, नंतर बोकड मारतात आणि नंतर अशीच एखादं लहान मूल आहे ना त्याला बळी द्या, हे किती भयंकर आहे, हे पुत्रेषण आहे. किंवा मुलांनी मला सुख द्यावं, मुलांच्यामुळे माझं नाव गाजावं, हे जे आहे ते. आणि म्हणून मत्सर आणि अवेवेक हे दोन ज्वर सांगितलेले आहेत, ताप आहे. आणि आणखीन एक सांगितलेलं आहे की एकाच व्याधीनं माणूस मरतो, हाल होतात, ह्या इतक्या व्याधी अनेक माणसांच्या आत असतात की नाही. आपण बघितलं ना मत्सर असतो, द्वेष असतो, जलन असते, हे कितीतरी आहेत आतलं आहे सगळं. मग एका व्याधीनं जर माणसाला त्रास होतो आणि व्याधी तीव्र झाली तर माणूस मरू शकतो, आपल्याला एवढे आतले रोग आहे, मग त्याच्यावर उपाय काय. आता हा शेवटचा मुद्दा आहे, उपाय काय आहे. उपाय अगदी सोपा आहे, पण त्यांनी सांगितलं हा जो उपाय मी तुम्हाला सांगतोय त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. म्हणून अशक्य गोष्टी सांगितल्या, एक वेळ कासवाच्या पाठीवर केस उगवतील, एक वेळ वांझेचा मुलगा कोणाला तरी ठार करेल, आकाशात फुलं उमलतील, मृगजलानं तहान भागेल, सशाला शिंग फुटतील, अंधार सूर्याचा नाश करेल, बर्फातून अग्नी निर्माण होईल, पाणी घुसळून तूप आणि वाळू रगडून तेल निघेल, एक वेळ. पण राम नाम आणि भक्ती आध्यात्मिक उपासना याशिवाय मानस रोग बरे होणार नाहीत. आणि एकदा माझं मन जर घट्ट झालं, मन जर स्थिर झालं, तर मग कितीतरी असाध्य रोग असले आता ही एक वृत्ती वाढायला लागलेली आहे. कॅन्सर झाला ना हरकत नाही, शरीराला झालेलं आहे, मला कुठे झालं आहे, मी कशाला कॅन्सरग्रस्त होऊ आणि कॅन्सर त्रस्त होऊ, शरीराला व्हायचं होऊ दे, ही वृत्ती वाढायला लागलेली आहे.
या वृत्तीत सुद्धा मी कोणीतरी असेल ना तर त्याला त्रास होणारच आहे शेवटी. हल्ली औषधंही निघालेली आहेत, क्युअरचं औषध नसलं तरी वेदना शामक ज्याला म्हणतात पेन मॅनेजमेंट, आज मोठं सायन्स झालेलं आहे. आणि म्हणून अगदी शेवटच्या याच्यापर्यंतसुद्धा तुम्ही व्याधीमुक्त होऊ शकणार नाहीत, पण तुम्ही ज्याला व्याधीची वेदना आता ना, वेदना शामक, वेदना मुक्त होऊ शकता. मग दुखत नसेल काही. म्हणून आता बरेच माणसं, आता मला 80 वय झालेलं आहे, आता मला कॅन्सर झालेला आहे, कशाला ट्रीटमेंट घेऊ आणि ते लाखो रुपये कर्ज करू कुटुंबासाठी, मी काही करणार नाही आहे. वेदना होतील ना, वेदनेची औषधं घेऊया. आयुर्वेद वगैरे काय उपयोग झाला बघूया, परंतु वेदनेची औषधं जर आहेत, आणि आज अगदी मॉर्फिन वगैरे सारखीसुद्धा औषधं देतात ते, की ज्याच्यामुळे काही नाही, तुम्ही असता फक्त, म्हणजे जिवंत ममी प्रेत, पण तुम्ही जिवंत आहात इतरांच्या दृष्टीनं, आणि तुम्हाला वेदना होत नाही आहेत, मग काही हरकत नाही आहे. शेवटी देहाशी संबंध आहे का मनाशी संबंध आहे. देहावर मेडिकल सायन्स उपचार शोधून काढेल, मनावर तुम्हाला संतांकडेच जायला पाहिजे, संतांचे ग्रंथच वाचले पाहिजेत, आणि संतांनी सांगितलेली साधनं आणि साधना केली पाहिजे. हे शेवटी सांगितलं, राम भक्तीशिवाय मानस रोग मुक्ती शक्य नाही. आणि म्हणून शेवटी जे श्लोक सांगितलेले आहेत फार सुंदर आहेत, आपण वाचूया. त्यांनी काय, तुम्ही रामाला समजलात कोण, राम मसक म्हणजे मच्छर, त्या मच्छराला ब्रह्मदेव करेल आणि ब्रह्मदेवाला मच्छर करेल. मुकं करो ते वाचालम, पण वाचालम करो ती मुकम, ती शक्ती आहे ना. स्वतःला समजतोस मोठा वक्ता मी करतो, अरे त्याची जीभच कोरडी पाडेल, आणि इतकी कोरडी पाडेल की त्याला शब्दच फुटणार नाहीत. आणि एखादा मुका असेल तर त्याच्यावर संतांची कृपा झाली, आतून त्यांनी जर इच्छाशक्तीचा उपयोग केला तर तो बोलायला लागेल, त्याचे वाचा दोष असतील तर वाचा दोष निघून तो अस्खलित वक्ता बनू शकतो, हे सगळं शक्य आहे. म्हणून रामाला तुम्ही कमी लेखू नका, आणि रामापेक्षा राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. शेवटी काय सांगितलेलं आहे, विनिश्चितम वदामि तेन अन्यथा वचांसि मे, मी निश्चित सांगतो, मी दुसरं तुम्हाला काही सांगत नाही आहे. हरिम नरा भजंती ये ती दुस्तरम तरंती ते, जे हरीचं भजन करतात, जे हरीची उपासना करतात, ते दुस्तर अवघडात अवघड तरायला अशी संकटंसुद्धा सहज तरून जातात, कारण तारक तारून नेणारा असा राम नामाचा मंत्र कुठल्याही देवाचा, पण उपासना तुम्ही करा. गरुड शेवटी काय म्हणतो, मय कृतकृत्य भय भऊ तव बाणी, तुझी वाणी ऐकून मी कृतकृत्य झालो, कृतार्थ झालो, मी आता मुक्तच झालेलो आहे. सुनी रघुबीर भगती रससानी, अगदी रसवाहिनी राम कथा रसवाहिनी, हा शब्द किती गोड आहे लक्षात ठेवा. ही रसवाहिनी आहे, नदी आहे ती, पण कशाची, रसाची. आणि कुठला रस आहे तर रामकथेचा रस. त्याच्यात आता रामचरण नूतन रती भई, मला इतके प्रेमच आता रामाच्या चरणात निर्माण झालेलं आहे. चरण आचरण चरित्र समानार्थी शब्द आहेत. त्याच्यात झालेलं आहे, मायाजनित विपत्ती सबगई, मायाजनित ही जी सगळी विपत्ती होती ना ती सगळी गेली. गरुडाचा सारा भ्रम, सारा अहंकार, सारा मोह नष्ट झाला. अत्यंत आनंदात पुन्हा पुन्हा त्या कावळ्याच्या पायावर डोकं ठेवून, कारण तो कावळाच होता ना, काकभृशुंडी, पुन्हा पुन्हा म्हणतोय, पुन्हा पुन्हा तासू चरण सिरू नाही करी प्रेमसहित मती धीर, धीरबुद्धीचा गरुड म्हणतोय, गयऊ गरुड वैकुंठ तव हृदय राखे रघुबीर. आणि तो वैकुंठात गेला, आणि आता विष्णू वगैरे नाही आहे तर रघुबीर म्हणजे विष्णूच, पण आता राम आपल्या अंतरात साठवून तो वैकुंठाला आनंदात उडून गेला. कोण तो, हे सांगून महादेव पार्वतीला म्हणतायत. शेवटी चरित्र शंकर पार्वतीला म्हणतायत, महादेव पार्वतीला म्हणतायत, गिरिजा संत समागम सम न लाभ कछु आन, अन्य दुसरा लाभच नाही संतांचा सत्संग, हेच मत. बिनु हरि कृपा न होई, हरीची जर कृपा झाली नाही सो गावही वेदपुराण, हे वेदपुराणात सांगितलेलं आहे, हरीची कृपा सत्संगातून होते, आणि तो सत्संग जर झाला नाही तर मानस रोग कधी बरे होणार नाहीत, उलट ते वाढत जातील. आणि हरीची कृपा सत्संग, आणि सगळ्यात चांगलं साधन नाम आहे, जे 24 तास करू शकता, इतर कामं करताना नाम चालू ठेवू शकता, दुसऱ्याला न कळता श्वासावर नाम घेऊ शकता, तेच एकमेव साधन आहे. आणि म्हणून पुढे फलश्रुती सांगितलेली आहे, ती ऐकून आपण थांबणार आहोत. पुण्यम पापहरम सदा शिवकरम विज्ञान भक्तिप्रदम, किती सुंदर शब्द, पुण्यम पापहरम सदा शिवकरम विज्ञान भक्तिप्रदम. मी गद्य वाचतो समजण्यासाठी, पुण्यदायक आहे,
पाप हरण करणारे, सदा शिवकरण म्हणजे मंगल शुभ करणारे, विज्ञान भक्ती, भक्ती आणि भक्तीचा अनुभव त्याला विज्ञान म्हणतात, तोही तुम्हाला देतो. माया मोह सगळं जातो, सगळे जे अंतरीचे रोग आहेत ना ते सगळे जातात. सुविमलम प्रेमांब पूरम शुभम, अत्यंत शुद्ध स्वच्छ अशा पाण्याने, जल म्हणतो ना तीर्थ, त्या तीर्थाने तुमचं हृदय भरून जातं. श्रीमत रामचरित्र मानस मिदम, हे रामचरित मानस जे आहे ना ते लक्षात ठेवा. भक्त्या या सरोवरात जो न्हातो, अवगाहन म्हणजे आंघोळ करतो, स्नान करतो, ते संसार पतंग घोर किरणही दह्यंती नो मानवा, ते संसाराच्या या अग्नीत जळत नाहीत. संसाराच्या अग्नीत सुद्धा शीतल राहतात. संसाराची आग असू दे ना, मी माझं मन थंड राखलेलं आहे रामचरित्राने आणि राम नामाने. आपण म्हणलं होतं ना की रामापेक्षा रामायण, रामायणापेक्षा भरत, भरतापेक्षा हनुमान, हनुमानापेक्षा नाम आणि नामापेक्षा काहीही नाही, असा एक प्रकारचा अभिप्राय तुलसीदास देतात. इति श्री रामचर श्री रामचरित मानसे सकल कली कलुष विध्वंसने, या कली कोची जी पाप आहे ते सगळ्यांचा विध्व, सप्तम सोपान समाप्ता, सातवं कांड आहे ना उत्तरकांड, उत्तरकांड संपलं, रामचरित मानस संपलं. म्हणून आपल्याला जर मानस रोगातून मुक्ती पाहिजे असेल, मन शांत राखायचं असेल, तृप्त राखायचं असेल, समाधानी राखायचं असेल आणि कुठच्याही अवलंबून नसलेल्या आनंदात डुंबत ठेवायचं असेल, तर राम नाम हेच ते साधन आहे. कुठल्याही देवाचं नाम, पण अंतरीची उपासना, सूक्ष्म उपासना हेच आहे. आज इथे आपण गरुड गीतेला पूर्णविराम देत आहोत, पण उद्या आणि परवा सध्या दासबोध नवमी चालू आहे. दासनवमी ही वद्य असते, वद्य प्रतिपदा माघ ते वद्य नवमी, याला दास म्हणजे रामदास नवमी म्हणतात, आणि शुद्ध प्रतिपदा माघाची ते शुद्ध नवमीपर्यंत. पण आपण यात हा गरुड गीतेचा बघितला, अजून दोन आहेत, शनिवार आणि रविवार. रविवारी रामदास दासबोध नवमी आहे, म्हणून दोन दिवस उद्या आणि परवा आपण दासबोधाचा विचार करणार आहोत, आणि त्याला आपण गमतीने म्हणलेलं आहे अज्ञ दासबोध. म्हणजे काय उद्या आपण पाहणार आहोत आणि त्याच्यावर विचार करणार आहोत. अज्ञ दासबोध, मी मुद्दामून हा शब्द असा म्हणलेला आहे, अज्ञ दासबोध असं म्हणलेलं नाही. बघूया उद्या आणि परवा नेहमीच्याच वेळेला दासबोधाचा आपण विचार करणार आहोत दोन दिवस. शेवटी प्रार्थना करूया सद्गुरूंकडे, रामाकडे, सर्व देवदेवतांकडे, की मन शांत ठेवणारी उपासना माझ्याकडून जास्तीत जास्त करून घे, आणि ती जर नामसाधना असेल तर जास्तीत जास्त नाम घेण्याची शक्ती दे, बुद्धी दे, भक्ती दे आणि स्फूर्ती दे. शांत डोळे मिटूया. शक्ती, बुद्धी, स्फूर्ती आणि भक्ती, मन, बुद्धी आणि आपण म्हणतो चित्त शांत, स्थिर, संतुलित, बॅलन्स्ड राखण्यासाठी प्रार्थना करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे चिहाता, जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. शक्तिमंत्र म्हणूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, जय नारायणी नमोस्तुते. हरये नमः म्हणा, हरये नमः, हरये नमः, हरये नमः.
शांत। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे गरुड भगवान, वीरासनात बसलेला भक्त गरुड हात जोडून बसलाय, सद्गुरुनाथ लक्ष्मीनारायण आणि राम लक्ष्मण सीता हनुमान आणि सर्व अध्यात्म ग्रंथांची वाङ्मयी मूर्ती प्रतीकात्मक अशी आपण म्हणतो ते ग्रंथ रामचरित मानस। सर्वांचं दर्शन घेऊया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज। सब कर मत गगनायक हे करिय राम पद पंकज नेहा। श्रुति पुराण सब ग्रंथ कहाई, रघुपति भक्ति बिना सुख नाही।